रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे मिनी स्टोर्स आपले असावेत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. कुरुंबवाडात बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाकडून मध्यान्ह भोजन वाटप. कुरुंबवाड शहरामध्ये बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाकडून मध्यान्ह भोजन वाटप करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र बांधकाम सेनेचे अध्यक्ष राजेंद्र निकम व माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर हे प्रमुख उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची अंमलबजावणी कुरुंबवाड शहरामध्ये तबक उद्यान येथील जिम्नॅशियम हॉलमध्ये करण्यात आली. यावेळी शहरातील 70 कामगारांना भोजन वाटप करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र बांधकाम सेनेचे अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगार यांच्यासाठी मिळत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली व महाराष्ट्र शासनाकडून मिळत असलेल्या बांधकाम कामगारांनी मध्यान्ह भोजनाबाबत समाधान व्यक्त केलं. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर, महाराष्ट्र बांधकाम सेनेचे जिल्हा सचिव राहुल दबडके, तालुका अध्यक्ष झाकीर नाईकवाडे, सुरेश कांबळे यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांना मोफत जेवणाची योजना चालू केली आहे. त्याच धर्तीवर आम्ही आज महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आज शिरोळ तालुक्यामध्ये बांधकाम कामगारांना उरुंदवाड येथे बांधकाम कामगारांना मोफत जेवणाचा शुभारंभ आमच्या शिवसेनेचे नगरसेवक गणेश मालवेकर साहेब, दयानंद मालवेकर साहेब, महाराष्ट्र बांधकाम कामगारांचे अध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव राहुल दवडते, तालुका अध्यक्ष झाकीरबाई ढालाई रे नाईकवडे आणि उपतालुका अध्यक्ष अल्ताबाई मुजावर इत्यादी प्रमुख उपस्थितीत आज हा बांधकाम कामगारांना मोफत योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने गेल्या 1-1.5 महिना झालं या माध्यम भोजन योजनेचं नियोजन 1 महिन्यापासून चालू आहे. त्याच धर्तीवर आम्ही आज इचलकरंजी हातकणंगले तालुका शिरोळ तालुक्यामध्ये इचलकरंजी हातकणंगले तालुक्यामध्ये कोरोची, चंदोर, कबलोर, इचलकरंजी नगरपालिका हद्दीत परत आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये गुरुद्वार, शिरडोन या वेगवेगळ्या ग्रामीणमध्ये गावातल्या बांधकाम कामांना लाभ देण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे. आज त्याच धर्तीवर आम्ही पूर्वधवनमध्ये देखील आज त्याचा शुभारंभ आम्ही केलेला आहे. ज्या काय महाराष्ट्र शासनाच्या ज्या स्कीम असतील त्या आम्ही कामगारांना मिळवून देण्याचं काम इथून पुढे आम्ही करीत आहोत. महानकरी न्यूज साठी कुरुंबवाडहून इजाज खान पठाण.